सोपे मैडम कुछ सोफा सोटे समोस तर नमस्कार मित्रों, आज अपने नगरूड आणि दर्गा इथून यांनी कॉल केलाय। सोपे इथं खाली त्यांना साप दिसतोय म्हणतात घोणस आहे आणि पार्किंग चेअर आहे। बघूया आता नेमका कोणता साप आहे, अजून पाहिला नाही आपण। सकाळपासून निघतोय का तो कुठं होता आधी? तुम्ही सकाळीच फोन करायचा ना दादा? अरे जंगल गरर भाई, हा हा साप तिकडून मच्छर इकडे खाते तर बघू शकता तुम्ही गोनू जातीचा खूप विषारी साप आहे। जास्त वेळ नाही घेणार आपण, तोंड त्याच त्रिकोणी आकार आणि अंगावरती शंकर पाई सारखे असे हे ठिपके। आणि आवाजल्यानंतर असा कुकरच्या शिट्टी सारखा तो आवाज करीत असतो, पूर्णपणे पिवळसर जाड रट। तर त्याला आपण कुठल्याही प्रकारचा हात न लावता कशी पद्धतीने रेस्क्यू करणार तुम्ही बघा। आता हात नाही लावणार आपण आणि त्याला एकदम सहजपणे रेस्क्यू करणार। थोडासा तो आई रेस्क्यू झालेला आहे, जास्त वेळ नाही घेणार आपण। साईडला होता आता तुम्ही जवळ नको अजिबात। तर पाहिले तुम्ही सेफ पद्धतीने त्याला आपण बॅगिंग केलेलं आहे। तर इकडं सोफा मी बऱ्याच वेळ तुम्हाला सांगत असतो, सकाळपासून हा त्रास दिलेला आहे या सापन यांना। आणि तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतो की पार्किंगमध्ये तुम्ही अडगळीच्या वस्तू ठेवू नका, घराच्या आसपास अडगळीच्या वस्तू ठेवू नका। आणि त्याचबरोबर पार्किंग एखाद्या गाडीच्या हुए खाली पण जातो साप, आणि त्यामुळे अडगळीची जागा निर्माण झाली तिकडे बेडूक आणि उंदीर येणार, आणि बेडूक आणि उंदीर आले की साप हा 100% भक्ष्याच्या शोधात त्यांच्या पाठीमागं हा येत असतो। सकाळपासून खूप त्रास दिला यांना, पण त्यावेळेस तो नॅचरल ठिकाणी होता। नॅचरल ठिकाणी असल्या कारणाने त्यांनी त्याला तिकडं राहून दिला, पण ज्यावेळेस तो पार्किंग एरियामध्ये आल्यानंतर त्यांनी काही केलेलं त्याच्यावरती व्यवस्थित असं लक्ष ठेवलं आणि त्यांनी आपल्याला कॉल केलेला आहे। जर आपल्या घराच्या आसपास साप निघला तर जवळच्या पाणी पुत्रांना कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिला असेल तुम्ही कॉल करू शकता, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू।